लोकसभा निवडणुकीच्या सेमीफायनलमध्ये काँग्रेसचा दणदणीत पराभव झालाय राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमधली सत्ता काँग्रेसला गमवावी लागली आहे मध्य प्रदेशात अँटी इन्कम्बन्सी असल्यानं सत्तेत येऊ हा काँग्रेसचा दावाही फेल ठरलाय सुरुवातीला पाहुयात राजस्थानमध्ये काँग्रेसचं गणित कसं चुकलं अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादाचा मतदारांमध्ये चुकीचा संदेश गेला तसंच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांचंही मनोविलन झालं नाही याचा परिणाम मतदानावर झाला काँग्रेसकडून अशोक गेहलोत मुख्यमंत्रीपदाचा अघोषित चेहरा होते तर दुसरीकडे गटबाजीवर मात करण्याकरता भाजपनं वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करणं टाळलं बडे नेते मैदानात उतरवल्यानं भाजपनं प्रचारात आघाडी घेतली राजस्थानमधली निवडणूक मोदी विरुद्ध गेहलोत झाल्याचा भाजपला मोठा फायदा झाला उदयपूरमध्ये झालेल्या कन्हैयालाल हत्या मुद्दा भाजपनं चांगलाच उचलून धरला कन्हैयालाल खून प्रकरणासह कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दाही प्रचारात जोरकसपणे मांडण्यात आला त्यातच काँग्रेसच्या पराभवात पक्षाच्या बंडखोरीनंही हातभार लावला काँग्रेसकडून तिकीट मिळालं नाही त्यामुळे बंडखोरांची उमेदवारी पक्षाला महागात पडली छत्तीसगडमध्ये महादेव ॲप या भ्रष्टाचारावर आम्ही आघात करत होतो पण त्याचवेळी भाताला भाव हा ज्या दिवशी आम्ही घोषित केल्यानंतर एक माहोल बदलला तर त्याचं रोजचं जे मॉनिटरिंग असतं की त्या राज्यांमधनं जनतेचा फील काय येतो आहे आणि त्याच्यावर आपण काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी या पाहिल्या छत्तीसगड मध्ये भूपेश बघेल सत्ता राखतील अशी चिन्ह होती मात्र भाजपवर महादेवाची कृपा झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे कथित महादेव बेटिंग दणका बसल्याचं स्पष्ट होऊ लागलाय महादेव बेटिंग ऍप प्रकरणात छत्तीसगडचे चे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक नेत्यांची नावं पुढे आली होती याच प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात कांग्रेस व हल्ला बोल के होता परिणामी निवर्त कांग्रेस विरोधात मतदान निकाला वरुण स्पष्ट होता है बहुत गहरे शौक है हमारे लिए और इसका जिम्मेदारी किसी न किसी को उठाना ही पड़ेगा और हमें इंट्रोस्पेक्ट भी करना पड़ेगा कि ऐसा हुआ क्यों और तुरंत फिर हमें जमीन पे उतरना पड़ेगा उतर के काम शुरू कर देना है एक इलेक्शन हे ठीक आहे मध्य प्रदेशात काँग्रेसला अति आत्मविश्वास नडला शिवराज सिंह चौहान हे तब्बल वीस वर्षांपासून मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत त्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा फायदा होईल असा दावा काँग्रेसकडून केला जात होता विधानसभेची ही निवडणूक भाजपसोबतच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या करता पण ही चर्चा दणदणीत विजयामुळे फोल ठरली भाजपनं तर मागील निवडणुकीत मिळवलेल्या विजयापेक्षा मोठा विजय यावेळी प्राप्त केला मध्य मद अखिलेश यादव यांच्या पक्षाला काही भागामध्ये चांगलं स्थान आहे आणि त्यांची इच्छा होती की काँग्रेस बरोबर आपण अलायन्स करून किमान दहा ते बारा जागा एकत्र लढाव्यात पण कमलनाथ यांनी ही युती होऊ दिली नाही आणि त्याचा फटका काँग्रेसला काही ठिकाणी बसला हे स्वीकारायला पाहिजे अति आत्मविश्वास काँग्रेसच्या मुळावर आला तसंच पक्षातल्या गटबाजीवर मात करणं राहुल गांधींना शक्य झालं नाही मध्य प्रदेशात काँग्रेसकडे राज्य पातळीवर आता कणखर नेता नसल्याचं स्पष्टच झालेलं आहे परिणामी आगामी काळात काँग्रेसला प्रादेशिक पातळीवर नेत्यांना बळ देण्याची गरज निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत